Polio immunization is happening at the Vasco Urban Health Center, but under extreme conditions. The vaccination center is temporarily running operations out of Ravindra Bhavan in Baina. However, without a fan or cooler, young children and infants are forced to spend hours together, suffering through the sweltering summer heat. With the record-breaking temperatures that Goa saw this year, the fallout of this arrangement could be quite drastic. Here's more from our reporter Hiro Mahale. Vasco Urban Health Center, जे फाटली दोन वर्षापासून हे जे त्यांचे पोलिओ सेंटर हा पोलिओ जे इम्युनायझेशन सेंटर हा हे रवींद्र भवनात हाडलेलं असं आणि ह्या दोन वर्सांनी आम्ही पळता की लोकांक जाय तो त्रास पडलेला सध्या अशी परिस्थिती आहे की हांगा जे फाटल्यान तुम्ही पळोवंक शकता हांगा नियरली दिसाक 100 भुरग्यांक घेऊन येतात इम्युनायझेशना खातीर आणि 100 भुरग्यांचे जे हाल जातात बिकॉज सध्याची जी गरमी हा ही एकदम गरमी वाढलेली असा आणि लोकांक जे हांगा फॅन ना मेन म्हणटा ते हांगा फॅन ना जे हांगा जे इम्युनायझेशनाक जे ते डॉक्टर्स जावं नर्सीस आहात त्यांचेच सध्या हाल जाला तर भुरग्यांचे तुम्ही चिता कशा तरेन हाल जाता हांगा फॅन ना आणि फाटल्यान पळोवंक शकता आवय आपल्या भुरग्याक घेऊन आपल्या रुमाल जावं किती हा तितून भुरग्यांक वारो घालपाचं काम चालू हा आणि हे जर हांगा पोलिओ डोस घालपाक नियरली अर्धे वर ते एक वर ते देड वर लागता अशें लोकांचे म्हणणे आहे कित्याक की हांगा जे लोक आहात ते खूप वगत टायम लागता म्हणटा कित्याक की एक सायडीन तेंची कसलं तरी रजिस्ट्रेशनूय ऑनलायन करपाचें चालू आणि दुसऱ्या वटेन ते जो रजिस्ट्रेशन करप हा तिंगा सर्वरूय डावन असता अशें आयकूंक येल्लें आसा आनी त्याच्या खातीर नियरली एक ते देड वर लोकांक हांगा काडचें पडटा आणि ह्या गरमेन भुरग्यांची किती परिस्थिती जातली हे तुम्ही चितपाची गरज आहा आणि या हेल्थ डिपार्टमेंटान चितपाची गरज आहा त्यांना आम्ही मागतात की आणि लोकूय हांगा मागतात की हेल्थ डिपार्टमेंटान हेचेर लक्ष घालपाचे आहा जे हेल्थ मिनिस्टर आहात तिनी हितून पळोवपाचे आहा की कशा तरेन फाटले दोन वर्सां हे हांगा ह्या परिस्थितीन हाल काडटात आणि सध्या ह्या गरमेन कशा तरेन भुरग्यांचे हाल जातात जेन्ना आमी भुरग्यांच्या फ्युचरा कडेन भुरग्यांच्या इम्युनायझेशना कडेन चिंततात तेन्ना तेंची फॅसिलिटी दिवपाची चिंतपाची गरज आसा. Here's what a few parents who had brought their children to get the polio dose had to say. गव्हर्नमेंट आता तुमचे बीजेपी सरकार असा सगळे कडेन असं ना पहिली काँग्रेस तशी काय ना बीजेपी सरकार आहे बीजेपी सरकाराकडे जायले एक दिसान वाइंड अप करून बरे एक सेटल करपा जाता आता भुरगे दिसाक हिंगा 100 भुरगे येतात पोलिओ घालपाक हिंगा एक फॅन ना एसी ना काय ना भुरगे कश रावतात आणि गरमी म्हणल्यार तुम्हाला खबर आहे 32-35 पर्यंत गरमी चालू आहे गव्हर्नमेंट चितपा जाता दोन वर्सां जाली हिंगा टेम्पररी म्हणून शिफ्ट केला अजून दोन वर्सां हिंगाच आप लोक पण भुरग्याचे कितें गव्हर्नमेंट आता चितना काय ना आम्ही सीएमाला रिक्वेस्ट करता सीएमा मात पळोवपाक लक्ष घालपा हेल्थ म्हणतात मॅम हेल्थ म्हणजे भाषा असल्यास कितें फायदो एक बरे भाषेन डिसिप्लीन मेंटेन करात तुम्ही जायला आम्ही आता 10 सुमार हांगा पावलेली भुरग्यांक घेऊन येयलेली पण त्याका आता गव्हर्नमेंट तो पहिलीच हे आता हांगासर गव्हर्नमेंट रावपाक जायना आणि हांगासर फॅन ना काय एसी चलना काय चलना हांगासर आणि भुरग्यांची खूप हालत जाता हांगासर तुमचे कितें मागणी आहा एक तर एसी तर घालपाचे ना तर एक तर फॅन तरी प्रोवाइड करपाचे हांगा भुरग्यां खातीर पहिलीच टेम्परेचर वाढलेलो आहे आणि गव्हर्नमेंट तर रावपाक जायना आणि चढ आहे पण थोडं सिटिंग अरेंजमेंट वगैरे पाहिजे थोडी थोडं फॅन वगैरे थोडं असायला पाहिजे कारण गरमी आहे जास्त उकाड आहे त्याच्यामुळे त्याची आवश्यकता आहे. Here's what activist Shankar Porji had to say. हेल्थ डिपार्टमेंटान हेची काळजी घेऊक जाय की सगळे जे हांगासरले जे हे प्रिमायसीस आहात त्याला व्हेंटिलेशन पळोवपाक जाय सारखे किती रे फॅन घालून घेऊक जाय नाही कूलर तरी घाला नाही खे एसी रूम तरी हे करा किती सांग आज गरमी ज्या पद्धतीने वाढले आहे ना किती लहान लहान भुरगी सोसपाक शकना अरे आमकां जाणट्यांक जायना बेश्टो तू जर 10 वरां जर बाहेर गेलो जाल्यार घाम गळटा मरे सारखो बॉडी एग्झॉस्ट जाता सारखी डिहायड्रेट जाता बॉडी आणि आज ही लहान लहान भुरगीं रडटा तेंकां सांगपाक कळना बाबा किती किती प्रॉब्लम तेंकां ते आतां आवाज आयकूंक शकता तुम्ही खंय रडटा ती किती सो हेची काळजी हेल्थ डिपार्टमेंटान घेवपाक जाय किती कन्सर्न स्टाफ आहा कळ्ळें तुका तेंच्यांनी कंप्लेन करपाक जाय बाबा हांगासर जे लोक येतात न्हू तेंकां फॅन ना कांय ना हे कन्सर्न स्टाफान कंप्लेन करपाक जाय कोणी तरी इनिशिएटिव्ह घेवपाक जाय किती हो रेग्युलर प्रोसेस जाता किती पोलिओ डोस हो 2 महिने काय 3 महिने चालूच असतं त्यांचे कंटिन्युअसली हे सो हे असे जावपाक जायना किती सांग सरकार हे जे बारीक इश्यूज तुमकां दिसतात न्हू हे मेजर इश्यूज कोणाचे किती तर किती झाले हेवटेन तेवटेन न्हू किती ते फॅमिलीक प्रॉब्लेम जातले सो माझी तुमचे कडेन एक विनंती की तुम्ही हांगासर जे प्रिमायसीस आहात आम्ही रवींद्र भवनान आसा सो पूण तू येवन इन्स्पेक्ट करा स्वता इन्स्पेक्ट करा आतां हांव बायट दिता म्हटलें तर म्हाका गांव पळय कितलो आहा तो किती इतली गरमी कळ्ळें तुका ही गरमी साधारण मनशाक सोसूंक जायना कळ्ळें तुका किद्याक आमी ऑलरेडी एनवायरमेंट डिस्ट्रॉय केला त्याचेर आनी उलोवंक शकना सो माझी एक हंबल रिक्वेस्ट हेल्थ मिनिस्टरा कडेन हेल्थ डिपार्टमेंटा कडेन हेचेर लक्ष घाला आणि हांगासर फॅन अवेलेबिलिटी जाल्यार एसी अवेलेबिलिटी ना जाल्यार कुलरांची अवेलेबिलिटी करून दिया म्हणून जेणे करून ती व्यवस्थित पोलिओ डोस घेतली. हिरू महाले, सृष्टी थानेकर, संगीता ओली फॉर गोवा 365.